विधानसभा पंचवार्षिक निवडणूक 20 नोव्हेंबर 2024 रोजी जाहीर झाली आहे. या पंचवार्षिक निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे विविध राजकीय पक्ष किंवा अपक्ष अर्ज दाखल झालेले असून या पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी उमेदवाराकडून सुरू झाली. सर्व उमेदवार आपला जोरदार प्रचार करत असून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुका सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे यांना महायुतीच्या वतीने उमेदवारी देण्यात आली. ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आपल्या प्रचाराच्या अनुषंगाने गावभेट दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी आपल्या प्रचाराच्या अनुषंगाने गावभेट दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं असताना मनेगाव, धोणविहीर, गोंदे, दापूर, धुळवड, डोंगरवाडी, चापडगाव, सोनेवाडी, कासारवाडी, नळवाडी, चास या सिन्नर विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये गावभेट दौरा मंगळवार 5 नोव्हेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आला. हा गावभेट दौरा करत असताना ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे हे मतदारांशी संवाद साधत असताना मतदारांचा भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट या महायुतीचे अधिकृत उमेदवार असलेल्या ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रचंड असा प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी बघायला मिळालं आहे. खरं नेटा येतो अजून काय काय विकास काम झाले आम्हाला तुमच्या मंदिराला आमच्या उत्खाटकमाला एक कोटी रुपये मिळत नाही काम करणं लोक असं म्हणतात ना मग आपलं लोक काही नाही पुरलं ना तालुक्याबद्दल साथ दिलाच आहे. तालुक्यात देखील काय काय विकास काम केलेले आहेत तालुक्याला दिली ना त्यामुळे तुम्ही खुश आहात. हो आम्ही लय खुश आहे. पाऊस झाला त्या पाणी आलं आम्हाला त्याच्यामुळे आमचे बंधारे भरले त्याच्यामुळे आम्हाला पाण्याचा शेतीला उपयोग होणार आहे. आता पुन्हा आमदार म्हणून जर का ते निवडून आला तर त्यांच्याकडून अजून कुठली कामे आपल्याला विकासाची हवी? एक विमानतीचं पाणी येऊन आले सिन्नरला अजून एक मंडईची एक पोटचारी आहे पोटचारी ती एक सिन्नरला जे MIDC आहे ही जी MIDC आहे MIDC फॅमिली जाती तुम्हाला वाटतं का MIDC जरा अजून व्यापक व्हावी MIDC मोठी व्हावी आणि या गावातील तालुक्यातील जे युवक आहे बेरोजगार युवक यांना रोजगार मिळावा यांनी आम्हाला पुढचं पाणी दिलं ना आम्हाला लय आनंद आहे. म्हणजे आमची शेतीची चौकी राहिली आमचे उन्हाळा कांदे सुद्धा निघणार आहे भाऊ तर आम्हाला प्यायला पाणी नव्हतं गेल्या वर्षी पण त्यांच्या बाबा पाऊस झाला निसर्गानं पाऊस दिला आमचे बंधारे भरले आमचे गावठी कांदे सुद्धा निघणार आहे. गव्हार पाणी आल्यामुळे शेती तुमची आनंदी आणि हरित क्रांती झाली असं तुम्हाला म्हणायचं अभिमान आहे आमचा. दादा तुम्ही काय म्हणाल? निश्चितच महायुती सरकारनं एकदम शेतकऱ्याच्या बाबतीत महत्वाचे निर्णय घेतले. तर आमच्या सिन्नर तालुक्याची माननीय आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी सिन्नर तालुका सुजलम सुजलम आणि विकसित केला आहे त्याचंच त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम जे दुष्काळी भागाला पुरचारी दिली ती पुरचारीमुळं सिन्नरचं नाव आज महाराष्ट्रात कोरलं जात आहे. त्याचप्रमाणे जो आमचा सिन्नरचा जो दुष्काळ जो दुष्काळी भाग जो राहिला तो भागात जर त्यांनी ते निश्चित जर ती पुरचारीसारखी योजना जर आणली तर 100% आमचे माणिकराव कोकाटे साहेब हे निश्चितच आघाडीवर राहतील याबद्दल कोणतंही दुमत नाही. तसं त्याचं जे सरकार आहे महायुती सरकार फडणवीस सरकार फडणवीस दादा आणि अजित पवार सरकार यांनी जी लाडकी बहीण योजना आणली शेतकऱ्यांची वीज बिलाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर वयोश्री योजना आहे त्याच्या सोलर सौर योजना यामुळे शेतकऱ्यांनी निश्चितच त्याचा फायदा होणार आहे आणि यामुळं महाराष्ट्राचं सरकार याबरोबर आमचे माणिकराव कोकाटे साहेब असतील निश्चित ते मंत्री होतील आणि त्यासाठी आमच्या सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील. मुख्यमंत्री म्हणून कोण हवा तुम्हाला राज्यामध्ये? आम्हाला अजितदादाही चालेल एकनाथ शिंदे सरकारही चालेल काहीच अडचण नाही फक्त त्यांचं एकजुटीचं सरकार आलं पाहिजे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी. आपल्या बरोबर दादा आहेत. दादा काय म्हणाल तुम्ही? तुम्हाला आतापर्यंत बरेच सरकार आले बरेच सरकार गेले एकनाथ शिंदे सरकारबद्दल काय म्हणाल तुम्ही महायुती सरकारबद्दल? महायुती सरकारबद्दल एकनाथ शिंदे सरकार एकनाथराव शिंदे सरकारने खूप चांगलं काम केलंय. त्यांनी ज्या काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या ते बाजूला आले आणि खऱ्या बाजूला खऱ्या आपलं राजकारण करण्यासाठी सत्याचं याच्यासाठी त्यांनी बाजूला निघाले आणि त्याच्यात आपले माणिकराव कोकाटे साहेब आमचा सिन्नरचा पूर्व भाग हा दुष्काळी शिकुडी अटक तालुका आहे पण त्यांनी पूरचारी आणल्यामुळे
त्या तालुक्याचा बराच फायदा झाला. अजून शेतकऱ्यांच्या अशा अपेक्षा आहे की मी बोलतो शेतकऱ्यांच्या बाबतीत, मी शेतकरीची आपण पण शेतकरी, की शेतकऱ्याच्या मालाला कुठल्या भाव नाही. त्याला सोयाबीनचं बी घ्यायला गेलं 9,000 रुपये क्विंटल दिलेलं आहे. बोलतो 9,000 रुपये क्विंटल आहे. सोयाबीन विकायला गेलं 44,000 रुपये भाव आहे. आणि एक माझी एक अशी हे की आपलं जे औषधं वगैरे हे येतात ना, हे सोसायटी मार्फत विकायला पाहिजे. तिथं 2-4 कामगार ठेवायला पाहिजे. हे जे दुकानदार लोक आहे, आता मी उघड बोलतो, जी 10 रुपयाची बाटली आहे ती 50 का 60 रुपयाला उधारीत विकतात. शेतकऱ्याला लुटायचं काम चालू आहे. शेतकऱ्याला कोणीच वाली नाही. माझं एवढंच मत आहे, कोणी कोणतंही नेता येऊ, शेतकऱ्याच्या पाठीमागं शेतकरी त्याच्या पाठीमागं जरूर उभे राहतील. शिन्नर तालुक्यात अशी चर्चा आहे का साहेबांना भेटायला गेलं, साहेब कधी ऑफिसला भेटत नाही, कार्यकर्ते उत्तर देत नाही. अजिबात नाही, भेटतं. मी 2 वेळेस गेलो होतो, कार्यकर्ते मला भेटले, माझं जे काम होतं ते त्यांनी मार्गी लावून दिलं. आणि कार्यकर्ते भेटत नाही असं हे चुकीचं आहे हे बोलणं. यावेळेस शेतकरी वर्गाची दिवाळी गोड झाली आहे का दादा? यावर्षी शेतकरी वर्गाची दिवाळी 1500 रुपयाला आठवणीला भेटली. 1500 रुपये मिळाले आठवणीला. पण अजून एक माझं मत आहे, माहितीचं सांगा, नुकसान भरपाई वगैरे आलेली आहे का? जो आता बेमोसमी पाऊस झाला, नुकसान झालं, ते पण आलेली आहे. मला अजून बोलायचं शेतकऱ्याच्या बाबतीत, हे सगळे शेतकरीच आहे. ते सगळे तो कोणत्याही याचा असू शेतकरी, तो आमचा शेतकरी या धरणी मातेचा तो पोशिंदा आहे जगाचा. त्यांनी जर पिकवलं या शेतकऱ्यांनी तर 12 बलुतेद्वार त्याच्यावर जगतात. आणि त्यांनी जर नाही पिकवलं, कुठलाच माल शेतकऱ्यांनी नाही पाठवला, तर काय होईल परिस्थिती, काय होईल? पण शेतकऱ्याला कोणी वाली नाही. आमचं एवढंच मत आहे, जो शेतकऱ्याचं बाजू घेईल आम्ही त्याला मतदान करणार, तो कोणी असू. माझं एवढं मत आहे. दादांचं म्हणणं आहे, आपल्या देशाचं संरक्षण करता आपलं भारतीय सैनिक, जय किसान जय जवान आणि जय किसान हा यांच्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे असं त्यांनी मत मानलेलं आहे. खरोखर शेतकरी राजा हा जगाचा पोशिंदा आहे. आणि अक्षरशः रात्र दिवस वीज असो अगर नसो, रात्री अगदी अंधारात पाणी भरावं लागतं, त्यानंतर हा कांदा वगैरे पिकं निघतात, परंतु याला कधी भाव सापडत नाही. तर या ठिकाणी शेतकऱ्यांना हमी भाव पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. दादा काय म्हणाल काका आपण गणेशसाहेबांबद्दल? विकास परिषद त्यांच्याबद्दल सगळ्या मतदारांचं त्यांच्या पाठीमागं पाठिंबा आहे. आणि त्यांनी भरपूर कामं केली आमच्या गोंदे गावात, सिंदर तालुक्यात. मला 10 किटी बांधून दिली, आमचे लिकेज काढून दिले, खुरसारी आणून टाकली दाती डॅममध्ये. आणि आता ह्या समजूच्यावरून खुरसारी आणणार आहे. तर गोंद, रामनगर, दापूर, धोडी, दापूर असं पाणी खालती नेणार आहे. तो शब्द पाळला पाहिजे त्यांनी, पाळतील अशी आम्हाला घाई अशी विनंती केली. यावेळेस तुमचं मत कुणाला? वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.